पोलिसांनी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागून घेतलाय आणि त्याच्यामध्ये मुद्दा असा झालाय की आज मागणी केली 153A ची हे पोलिसांच्या पण पहिल्यांदा त्यांच्या समोर असा एक केस लॉ आली आणि त्यांना पण त्यांचं लीगल अंडरस्टँडिंग आणि थोडं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग ब्रॉड करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी त्यांनी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागून घेतला आहे आणि तो आम्ही मान्य केला आहे. संध्याकाळपर्यंत ते वेळ घेऊन अंडरस्टँडिंग देणार आहेत आणि मग त्याच्यावरती त्यांचं संध्याकाळी जे उत्तर येतं त्याच्यावरनं ठरवलं जाणार आहे की पक्षाच्या पुढची भूमिका आणि पाऊल काय असणार आहे. हे अशी वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही त्याचा निषेधच करतो. हा आर्टिकल 14 उल्लंघन आहे जिकडे इक्वॅलिटी ऑफ बिफोर लॉ असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये कोणत्याही लिंगावरनं भेदभाव केला जायला नाही पाहिजे असं आर्टिकल 14 म्हणतं. त्याच्याहून पुढे जाऊन आर्टिकल 153A लागतो ज्याच्यामध्ये त्यांनी हा जो शब्द आहे तो एक अपमानास्पद वापरला आहे आणि आपण बाकीच्या जातीवाचक शिव्यांबद्दल किंवा बाकीचे जातीवाचक जे शब्द असतात त्यांच्याबद्दल पण एक आपण बघितलं असेल तर बाय कोर्ट बाय लिगली कॉन्स्टिट्यूशनली हे शब्द बॅन केलेले आहेत आणि ते कोणत्याही अपमानास्पद किंवा तुच्छ भावातनं वापरलेले किंवा एक डिग्रेडिंग फॉर्ममधनं वापरले तर तो इलिगल ठरतो आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. ती आमची आज तशीच मागणी. हे जे आपण दुसरं प्रकरण बघतोय तर ही जी फॅमिली आहे ती एक रिपीट ऑफेंडर्स आहे आणि ह्यांच्याकडनं हे बऱ्याच वेळा असे शब्द वापरले गेलेत आणि त्याच्यामुळे आम्ही मागणी करतो की 153A लागू व्हावा आणि तो कॉन्स्टिट्यूशनली लागू होतोच. पोलिसांनी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागून ठेवला आहे. फक्त आम्हाला नाही तर इकडच्या तृतीयपंथ समाजांना पण एक थोडा विश्वास आहे अजून पोलिसांवरती आणि त्यांनी मागणी केली म्हणून आम्ही त्यांचं मागणीला मान देऊन संध्याकाळपर्यंत थांबलो आहे. पुढे ते काय घेतील त्याच्यावरती आम्ही पुढची भूमिका ठरवू. थँक्यू सो मच.